श्री स्वामी समर्थ। मेलेल्या माणसाने किती छान सांगितले आहेत की लोक माझ्या मृतदेहावर रडतात, मी आता उठलो तर ते मला जगू देणार नाही। जेव्हा जखमेतून रक्त येत नाही तेव्हा समजून घ्या की जखम तुमच्या जवळच्या व्यक्तीने दिली आहे। नाती ही नोकरीसारखी झाली आहेत। आजकाल चांगल्या ऑफर मिळताच ते बदलतात। साहेब, हीच वेळ असते जेव्हा माणूस पडला की हसायला येते आणि मोबाईल पडला तर जीव जातो। जिवंतपणी कोण कोणाची काळजी घेतो, मृत्यूच माणसाला अनमोल बनवतो। जपून चाल ही माणसांची वसाहत आहे। इथे लोक देवालाही फसवतात, मग तुमचे व्यक्तिमत्व काय आहे? जेव्हा गर्व आणि पोट दोन्ही वाढतात तेव्हा माणूस इच्छा असूनही कोणाला मिठी मारू शकत नाही। जीवनातील सर्वात कडू धडे अनेकदा गोड बोलणाऱ्यांकडूनच शिकायला मिळतं। स्वार्थाच्या वसाहतीत आत्मसाक्षात्कार हा सुद्धा गुन्हा आहे। ज्याला पोहायला शिकवतो तो बुडायला तयार असतो। आयुष्यात खूप विचित्र पद्धत आहे। खोटं बोललो तर देव रागवतो आणि खरं बोललो तर आपल्याच लोकांना राग येतो। गीता आणि कुराण कधीच एकमेकांशी लढत नाही आणि ज्या लोकांनी ते कधीही वाचले नाही तेच त्यांच्यासाठी भांडत राहतात। निर्जीव गोष्टींना बदनाम करण्याचे मार्ग किती सोपे आहेत। लोक ऐकतात आणि ते गुपचूप बोलतात आणि म्हणतात की भिंतींनाही कान असतात। पैसा म्हणतो की मी रोज नवीन नाती बनवतो पण मी जुनी आणि खरी नाती खराब करतो। मित्रांनो, गर्दीत माणूस कधीच हरवत नाही। माणूस एकटा असताना हरवून जातो। ही अत्यंत खेदाची बाब आहे। या जगात कुणालाच कुणाबद्दल सहानुभूती नाही। मृतदेह स्मशानभूमीत ठेवताच आपलेच लोक विचारतात की अजून किती वेळ लागेल। गुडघ्यावर टेकून जगण्यापेक्षा आपल्या पायावर चालून मरणे चांगले आहे। लोकांना आपण चांगले करावे असे वाटते परंतु आपण त्यांच्यापेक्षा चांगले करावे असे त्यांना कधीच वाटत नाही। कडुलिंब कडू आहे हा त्याचा दोष नाही, परंतु हा दोष आहे तो जिभेचा, कारण यात जिभेचा स्वार्थ आहे, कारण जिभेला मिठाई पसंत आहे। यशस्वी व्हायचं असेल तर गंतव्यस्थानावर लक्ष ठेवा। मित्रा, कावळा चावल्यावर गरुड कधीच थांबत नाही। खाली पडा आणि बघा, तुम्हाला उचलायला कोणी येणार नाही। सुंदर चेहराही म्हातारा होतो, कणखर शरीराचाही एक दिवस मृत्यू होतो। पैसा आणि पद हे सुद्धा एक दिवस संपून जातील, पण चांगला माणूस नेहमीच चांगला राहतो। धान्याचा दुष्काळ पडला तर माणूस मरतो, पण मूल्यांचा दुष्काळ पडला तर माणुसकी मरते। प्रत्येक माणसामध्ये काही ना काही प्रतिभा असते, पण अनेकदा लोक इतरांसारखे बनून त्याचा नाश करतात। मित्रांनो, मौन ही माणसाची कमजोरी नसून ती त्याची महानता आहे। नाहीतर ज्याला सहन करायचं कळतं त्याला कसं सांगायचं तेही कळतं। माणूस त्याच्या इराद्याप्रमाणे तो अशी कथा मांडतो की इतिहास बनवतो। कोणी पक्ष्यांसाठी बंदूक ठेवतात तर कोणी पक्ष्यांसाठी पाणी ठेवतात। जगातील प्रत्येक गोष्ट अडखळल्याने तुटते। मित्रांनो, एकच यश आहे जे फक्त अडखळल्यानंतरच मिळते। हेतू चांगला असेल तर नशीब कधीच वाईट असू शकत नाही। जो पर्वत चढतो
तो धनुष्य बाण घेऊन चालतो आणि जो उतरतो तो अहंकाराने चालतो। अभिमानाची शक्ती देवदूतांना देखील सैतान बनवते आणि नम्रता अगदी सामान्य व्यक्तीला देवदूत बनवते। ज्याला आपले सांगायचे आहे ते सांगू द्या, ही काळाची बाब आहे आणि वेळ प्रत्येकावर येते। आशीर्वाद मागून कोणाला फायदा होतो? आपण जे पेरतो तेच आपल्याला मिळते। जो संकटात सहवास सोडतो तो कितीही जवळ असला तरी मनापासून दूर जातो। फक्त एकाच गोष्टीमुळे माणूस एकाकी होतो, जेव्हा त्याचेच लोक त्याचा गैरसमज करू लागतात। मित्रांनो, आपली काही नाती देवच बिघडवतात जेणेकरून आपले आयुष्य बिघडू नये। जे नाते कमी आणि अभिमान जास्त ठेवतात अशा लोकांना मनापासून दूर ठेवा। चूक नक्कीच विसरून जा, पण धडा नेहमी लक्षात ठेवा। वेळेपेक्षा फक्त त्या नात्याला जास्त महत्व द्या ज्यांनी तुम्हाला कठीण वेळी साथ दिली। मेल्यावर त्याच्या जवळ रडताना हजारो सापडतील, पण जो जिवंत असताना त्याला समजवणाराही सापडणार नाही। हेतू आणि विचार चांगला असावा। कुणीही चांगलं बोलू शकतं, जेव्हा कधी मनातून तुटाल तेव्हा एकटेच ते सहन करा मित्रांनो, कारण हे जग तमाशा बघण्यात माहीर आहे। जर कुणी तुमचा विश्वास तोडत असेल तर त्याचे मनापासून आभार माना, कारण हीच माणसे शिकवतात की विश्वास विचार करूनच ठेवायला हवा। कसं बोलावं हे सगळ्यांनाच कळतं, पण कधी आणि काय बोलावं हे फार कमी लोकांना माहीत आहे। तो देवदूत आहे, तो सुंदर असो वा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजेत, कारण लोक चेहरे विसरतात पण शब्द विसरत नाहीत। खोटं बोलणं खूप विचित्र असतं, नाही का? जेव्हा तुम्ही स्वतः बोलतात तेव्हा तुम्हाला बरं वाटतं आणि इतर बोलतात तेव्हा तुम्हाला राग येतो। स्मरणशक्ती कमकुवत होणे ही सुद्धा काही वाईट गोष्ट नाही। ते लोक अस्वस्थ राहतात ज्यांना सर्व काही आठवते। पालकांचा सल्ला सर्वांसाठी वाईट असतो, पण आई वडिलांची इच्छा सर्वांनाच आवडते। झोप घराच्या काही जबाबदाऱ्या काढून घेते। रात्री जागे राहणारा प्रत्येक माणूस प्रियकर नसतो। आपल्याला खूप दूर जावे लागेल फक्त आपलं जवळचं कोण आहे आणि परक कोण आहे हे जाणून घेण्यासाठी। जगातील सर्वात स्वस्त वस्तू, एकाकडून सल्ला घ्या आणि तुम्हाला हजार मिळतील, परंतु मदत ही जगातील सर्वात महागडी गोष्ट आहे। तुम्ही हजारातून मागितल्यास कुणीतरी तुम्हाला एक मदतीचा हात देतो। सत्य बोलणाऱ्याला अनेकदा खोटे बोलणाऱ्यापेक्षा अधिक स्पष्टीकरण द्यावे लागते। मित्रांनो, आपल्या वयाचा आणि पैशाचा कधीही गर्व करू नका, कारण जी गोष्ट मोजता येईल ती नक्कीच संपून जाते। जर तुम्हाला तुमचे हृदय जोडायचं असेल तर ते पुस्तकांशी जोडा। आपण आपल्या जीवनातील नकारात्मक विचार ताबडतोब बदलले पाहिजेत, कारण जेव्हा तुमची विचारसरणी सकारात्मक असेल तेव्हाच तुम्हाला यश मिळू लागेल। आयुष्यात तुम्ही किती जगलात याने काही फरक पडत नाही, पण तुम्ही आयुष्यात किती आनंदी आहात हे महत्त्वाचे आहे। जेव्हा संपूर्ण जग तुमच्या नजरेला कमकुवत बनवण्याकडे झुकते तेव्हा बलवान होण्यात मजा असते। जर तुम्हाला आयुष्यात कधीच एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर त्याचा तुमच्यावर कधीही वर्चस्व गाजवू देऊ नका, परंतु त्यावर हल्ला करून त्याचा नाश नक्की करा। जी व्यक्ती पराभवाच्या भीतीने कधीच पुढे जात नाही ती व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही। कधी कधी आपण कोणासाठी इतके महत्त्वाचं नसतो जितके आपण विचार करतो। जीवनातील काही भूतकाळातील गोष्टींचा आपण कधीही विचार करू नये, तसेच उद्याचा विचार करून त्रास करून घेऊ नये। आज जे काही आहे फक्त त्या क्षणी आनंदी राहा। मित्रांनो, तुमचे रहस्य
आयुष्यात कधीही दुसऱ्या व्यक्तीला सांगू नये, कारण ते तुमच्यासाठी मोठी समस्या बनू शकते. आयुष्यभर एकच धडा लक्षात ठेवा, मैत्री आणि प्रार्थनेत फक्त हेतू स्पष्ट ठेवा. आयुष्यातील कोणतीही गोष्ट तोपर्यंतच अवघड वाटते जोपर्यंत तुम्ही ते करण्यासाठी पुढे पाऊल टाकत नाही. मित्रांनो, प्रत्येक महागडी वस्तू स्वस्त दिसू लागेपर्यंत तुमच्या आयुष्यात पैसा कमवा. जगातील सर्वात कठीण काम म्हणजे प्रिय व्यक्तींमध्ये प्रिय व्यक्ती शोधणे. नदीच्या काठावर उभे राहून नदी पार होत नाही, ते ओलांडण्यासाठी आत जावे लागते. आयुष्यात नेहमी वाट पाहू नये, कारण मित्रा योग्य वेळ कधीच येत नाही, ती आणावीच लागते. मी माझ्या आयुष्यात अनेक चुका केल्या, पण त्याची शिक्षा मला तिथेच मिळाली जिथे ते निर्दोष होते. ज्यांना आयुष्यात तुमच्यापासून दूर जायचे असते ते सर्व दोष परिस्थितीवर टाकतात. आयुष्य एका मिनिटात बदलत नाही, पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. माझ्या बोलण्याकडे इतकं लक्ष देऊ नकोस. माझी थोडी जरी आठवण आली तर तू मला विसरू शकणार नाहीस. या जीवनात पैशाची किंमत कितीही कमी झाली तरी ते कधीही इतके करू शकत नाही जेवढा माणूस स्वतः पैशासाठी इतरांसमोर खाली पडतो. आयुष्यात प्रियजनांशी युद्ध झाले तर ते हरले पाहिजे, कारण आयुष्यात काही नाती खूप मौल्यवान असतात. जे आतून मरतात ते इतरांना जगायचे कसे शिकवतात. पण आपण आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात जितके शिकता येईल तितके शिकले पाहिजे, कारण आपण एक दिवस मृत्यूने पराभूत होणार आहोत. आयुष्यात जेव्हा कधी कठीण प्रसंग येतो तेव्हा भित्रा माघार घेतो आणि कष्टकरी घाबरतात. प्रत्येकाची गोड स्वप्ने होती, डोळ्यातले पाणी खारट कसे असू शकते याचा विचार करत आहात. भिंती माझ्या सोबत रडत राहिल्या आणि लोकांना वाटलं की घर कच्चं आहे. तो एक सुंदर क्षण होता, पण काय करणार, तो कालच होता. जे लोक खरे बोलतात त्यामुळे मलाही ते आवडतात, परंतु ते स्वतः आतून तुटलेले असतात, पण ते कोणाचेही हृदय दुखवत नाही. स्वामीप्रिय भक्तांनो, स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत, तसेच तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख नष्ट करू देत ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तसेच या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर गॉड इज ग्रेट या चॅनलला आता सबस्क्राईब करा. सोबतच घंटी प्रेस करून ऑल व्हिडिओला सिलेक्ट करा, त्यामुळे आपला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.